आज दिवाळी विशेष या सत्रात आपले स्वागत करते. आज मी दिवाळीच्या विषयाला धरून अशा 6 कविता सादर करणार आहे. त्यातली पहिली कविता म्हणजे पैठणी. ह्या कवितेची निवड मी आजच्या कार्यक्रमात यात आजच्या सत्रात यासाठी केली की दिवाळी निमित्त आपण भरपूर शॉपिंग करत असतो आणि साडी घेतली ना, साडी तरी पैठणी नाही घेतली तर शॉपिंग कुठेतरी अधुरीशी वाटते. तर चला ऐकूया पैठणी. शांताबाई शेळकेंची ही कविता आहे पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे, फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली, त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे च्या टोपडी शेळशाले, त्यातच आहे घडी करून, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर ध्यानी, नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर ध्यानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्मवास, पैठणीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्मवास, ओळखीची अनोळखीची जाणीवा आहे दृढ त्यास. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास, ओळखीची अनोळखीची जाणीवा आहे दृढ त्यास. धूळ कापूर उद्वत्त्यांतून जळत गेले ती श्रावण, पैठणीने जपले एक तण एक मन, माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवटी चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षा मागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला, नवा कोरा कडक होत एक मऊपणा आला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, अहेवपणी मरण आले आजीच्या माझ्या सैन्य झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळ. मधली वर्षे गळून पडतात कालपटलाचा जुळतो धागा, मधली वर्षे गळून पडतात कालपटलाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांग, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांग. या पैठणीच्या कवितेनंतर साड्यांची शॉपिंग तर झालीच आहे, त्याबरोबर आपल्याला सोनं चांदी ह्याचीही शॉपिंग करावीशी वाटते. दर दिवाळीला जरी ते शक्य नसलं तरी दिवाळीचा पाडवा म्हटला की सोने खरेदी आलीच. पण असाही बराचसा वर्ग आहे की ज्यांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाचीच भ्रांत पडली आहे, अशा वर्गाला दिवाळी म्हणजे काय, वेगळं काय असणार आहे त्यांच्या आयुष्यात. तेव्हा अशाच एका कुटुंबातली छोटीशी मुलगी तिच्या आईला काही प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नांची उत्तरं देताना तिच्या आईनं खूपच मोठे विचार त्या तिच्या लेकीला दिलेले आहेत आणि खूप मोठी शिकवण ती आई त्या लेकीलाच नाही तर ही कविता वाचणाऱ्या प्रत्येकालाच देऊन जाते. कवितेचं नाव आहे दागिना. ती म्हणाली, आई ग तू अंगठी का ग नाही घालू हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच तर माझं बोट, लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटांभोवती, हीच तर जगातली सर्वात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई ग तू माळ का नाही घालत सोन्याची पिवळी धम्म गळाभर. आई म्हणाली, बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी, तुझ्या मऊ कोबळ्या हातांनी आणि धडधडते तुझं हृदय, इवलं हृदय माझ्या छातीवर, यापेक्षा मौल्यवान नाही हा दुसरा कुठला दागिना. तिने धरले आईचे बोट बाळ हातात, तिने धरले आईचे बोट बाळ हातात आणि मारली कट्ट मिठी आईच्या गळ्याला, आणि मारली कट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती, ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती आईच्या पापण्यांतून तिच्या घेसांवर. वा, आई म्हणाली, जे उगवून येतात आपल्यातून, जे उगवून येतात आपल्या आतून, तेच दागिने द्यावे आणि सजावे. दुसऱ्या झाडांची फुलं माळून
एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. वा, किती मोठा विचार ती लेखिला नाही. अशा या खूप सेंटिमेंटल कवितेनंतर शॉपिंग झाली आहे, दिवाळीची साफसफाई झाली आहे, आता लहान मुलांना भेट लागतात दिवाळीच्या फराळाचे, दिवाळीच्या ठाऊचे. आणि हा त्याला धरूनच एक बडबड गीत आहे. खूप पूर्वीपासून आपण सगळे ते गुणगुणत मोठे झालो तेच बडबड गीत जुन्या आठवणींमध्ये आपल्याला नक्की घेऊन जाईल. जेव्हा सगळ्या काकू त्या आजी सगळे मिळून फराळ बनवला जायचा, त्यात लहान मुलांची लुणगुड असायची, त्या काळाची आठवण झाल्याशिवाय होणार नाही. चकचक चकली काट्यानं माकली, चकचक चकली काट्यानं माकली, तुकडा तोडताच खमंग लागले, कडबुळे कुरकुरीत झाले, कडबुळे कुरकुरीत झाले, एकच खाताना दात दुखू लागले. गोरी पान करंजी नावे सारखी दिसते, गोरी पान करंजी नावे सारखी दिसते, पोटातलं खाता पोटातलं खाताच आणखी हवी वाटते. केवढा मोठा लाडू, केवढा मोठा लाडू, हातात सुद्धा मावत नाही, थोडा थोडा खाताना केव्हा संपला कळत नाही. तिखट जाळ चिवडा आम्हाला नको बुवा, दाणे कोबरे वेचून लाडूच्या बदली दादांना द्या, झाला एकदाचा फराळ फस्त सगळ्यांना द्या आता चहा, दूध पिऊन आम्ही किल्ल्याकडे निघालो पहा. किल्ला, दिवाळीचा किल्ला ही एक विशेष आठवण आहे सगळ्यांना. आजही आपण बऱ्याच ठिकाणी बघतो किल्ले बनवण्याच्या स्पर्धा होतात, काही लहान मुलं मोठ्यांच्या मदतीनं किल्ला बनवत असतात. तर असा हा दिवाळीचा दिवस सरतो आणि मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पण मस्त पट्ट्यांची रांगोळीसोबत आरास. या पट्ट्यांसोबत त्या दिव्याची तर आपल्याला आठवण होतेच, पण शेवटी त्यात तेवणारी त्या दिवा दिव्याला चकमकट ठेवणारी असते ती एक वात, ती असते एक ज्योत. त्या ज्योतीचंही महत्व बऱ्याचदा लक्षात येत नाही, पडद्यामागे राहणाऱ्या व्यक्तींसाठी ती ज्योत असते, पण या कवितेत ना त्या ज्योतीचं महत्व आपल्याला नक्की पटेल. चला तर मग ऐकूया कविता ज्योत. आधी होते मी दिवटी, आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले इवली मग पडती घराघरातून मिणमिणती. आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले इवली मग पडती घराघरातून मिणमिणती. समयी केले मला कोणी देवा पुढती नेऊन, निघून आले बाहेर सोडित काळाचा धूर. काचेचा मग महाल तो कुणी बांधती मज देतो, कंदील झाला जण म्हणती मीच तयातील परिज्योती, मीच तयातील परिज्योती. भक्तीचे ते रूप नभे पुढे मिळाले मज प्रवे, वरात मज वाचून अणे झगमगाट तो कसा पडे. दिवाळी आता झाले मी विचली, आता झाले मी विचली, खरे मंदिरे दखल खती. देवा ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे, देवा ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे. एकच ठावे काम मला, एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांना, प्रकाश द्यावा सकलांना. कसलेही मज रूप मिळो, कसलेही मज रूप मिळो, देह चळो अण जग उजळो. एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांना, कसलेही मज रूप मिळो, देह जळो. ऐका लक्षपूर्वक ऐका, देह जळो अण जग उजळो. वा, अशी रम्य संध्याकाळ सुरू होते दिवाळीची पंत्यांच्या आरास सोबत, आणि त्यानंतर लहान मुलांना वेद लागतात ते फटाक्यांचे, फटाके फटाक्यांची सुरुवात होते सुरसुरीपासून, आणि सुरसुरी लावल्याबरोबर लहानांच्या मोठ्यांच्या बालवृद्धांच्या तोंडात येत एकच गाणं, दिनी दिवाळी गाई मशी उवाळी, गाई गुणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण गुणाचा आई बाबाचा, दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत गावी काठी. अशी दिवाळीची संध्याकाळ, लक्ष्मीपूजनाची संध्याकाळ, पाडव्याची संध्याकाळ होते ना होते, तूच घरातल्या सुनांना वेट लागतात माहेरी जाण्याचा.
आणि मग आठवतात बालपणीचे त्यांचे त्यांच्या भावांसोबत घालवलेले मस्ती गोड असे दिवस. त्या मस्तीमध्ये त्या मस्तीला वर्णन करणार एक गाणं आहे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, ताई आणखी कोणाला कपरेचा आटळा, तुझं कंठी मज अंगठी आणखी गोप कुणाला, वेड लागले दादाला मला कुणाचे ताई, दादा काय म्हणतो मला कुणाचे ताईला, तुझ परडी मज चिरडी आणखी शेला कुणाला, दादा सांगू बाबाला सांग तिकडच्या स्वारीला, खुसू खुसू काली असू वरवर आले रुसू रुसू, तर निघ इथे नको बसू घर घर तर माझे तसू तसू, कशी कशी आज अशी गंमत ताईची करशी, आता कट्टी पू दादाशी तर मग गट्टी कुणाशी, ती म्हणते आता कट्टी पू दादाशी तर दादा काय म्हणतो तर मग गट्टी कुणाशी, हा तेही बरोबरच आहे, त्याच्याशिवाय तिला कसं करवणार, तुझं वाचन जमेना तुझ्या वाचन करमेना, असं आहे ह्या भाऊ बहिणीचं नातं. तर यासोबतच ही शेवटची कविता होती आजच्या या सत्रातली. आजच्या या सगळ्याच कविता कशा वाटल्या हे अभिप्राय देऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट व्हिडिओ. हॅपी दिवाळी. बाय बाय.